शक्ती भंडारे यांचे व्याख्यान। पाणी उपलब्ध असो वा नसो, पाणी वाचवण्याची सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे। पाणी हे अमूल्य असून त्याची बचत करण्यासाठी सर्वांनी झटले पाहिजे। गेल्या काही वर्षापासून अल्प पावसामुळे भूजल पातळीमध्ये घट निर्माण झाली आहे, कारण सध्या पावसाचे पाणी कमी असल्यामुळे दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत। त्यामुळे आपण या न त्या कारणासाठी पाणी वाया न घालवता त्याची बचत करावी असे विचार पाणी वाचवा या विषयाच्या व्याख्याता आरती भंडारे यांनी मांडले। त्याला मी काय करणार? आता तुम्ही जर ह्या रस्त्याने जात आहे तुमच्या स्पीडने, ठीक आहे, लेफ्ट साईडला 40 स्पीडने आणि समोरून रॉंग साईडने ट्रक आले, तुम्ही काय करणार? होणार ना बाजूला चूक असेल, पण तुम्ही बाजूला म्हणणार, तुम्ही नाही हल्ला आता तू काय होणार, तुमचं नुकसान होणार। तुम्ही हलता काय, तुम्ही असं म्हणता की नाही माझी चूक नाही आहे, मी इथेच थांबणार, जाऊ दे ट्रक माझ्या अंगावर, असं म्हणणार नाही। तो आपण कॉर्पोरेशनला ब्लेम करायच्या ऐवजी, किंवा ती पाणी वाया घालते, ते पाणी वाया घालतात, एका स्कूलच्या प्रिन्सिपलनी, मोठी स्कूल, मी ऐकली असं ऐकलं असेल त्या स्कूलचं नाव, मी त्याचं नाव नाही घेणार, तर त्याचे प्रिन्सिपल अगदी दुष्काळात जिथे पाणी प्यायला टँकरसाठी फंड्स गोळा करत होतो आम्ही, तिथे बोरवेलला डायरेक्टली पाईप लावून तो आपली गाडी धुवत होता, ऑलरेडी स्वच्छ गाडी धुवत होते, ऑलरेडी स्वच्छ गाडी। तर मी त्यांना म्हटलं कॉर्पोरेशनमध्ये तुम्हाला असं बघितलं तर तुमचं कनेक्शन कट करते। तर तो मला म्हणाला चंद्रमानगरमध्ये जा आणि जे जे कन्स्ट्रक्शन सुरू आहे ते पहिला बंद कर, मग तुम्हाला येईल। आता डाळ आणि तांदूळ आपण धुतो रोजच्या रोज ना, ते पाणी उरलेलं आपण काय करतो? आता ते तुम्ही म्हणणार ते पाणी जाऊन झाडांना घालेपर्यंत इतका वेळ होतो, मला वेळ नाही, म्हणून मी काय केलं, माझ्या किचनमध्ये जे सिंक आहे त्याची पाईप मी डायरेक्टली गार्डनमध्ये घालायची, गार्डन म्हणजे मेन गार्डन नाही, कोपऱ्यात तिथे मी छोटा खड्डा काढलाय, त्याच्यामध्ये मी कोळसा आणि रेती गाळून घातली आणि ते पाणी तिथे जातं। मेबी ते पाणी मला लगेच वापरायला मिळणार नाही, पण ते ऍटलीस्ट गटरमध्ये जात नाही। सेकंड मी गोष्ट अशी केली आहे की वॉशिंग मशीन किती लोकांकडे आहे? सगळ्यांकडेच आहे वॉशिंग मशीन। तर पहिली गोष्ट, फुल लोड असेपर्यंत आपण कपडे धुवायचेच नाही, हाताने धुतलेले बरबडले, पण हाताने धुताना इतकं पाणी वेस्ट होतं, गावातले लोक म्हणतात वॉशिंग मशीनच्या लोकांना जाऊन सांगा, ते लोक म्हणतात गावातल्या लोकांना जाऊन सांगा, म्हणजे मध्ये मी अडकलेली, कुणाला काय सांगू, पण हाताने धुतलेले कपडे पण स्वच्छच होतात, पण नळ चालू ठेवून बरं। वॉशिंग मशीन यूज करताय अति उत्तम, पण लोड फुल असायला पाहिजे। मी आठवड्यात दोनच कपडे धुते, कारण तेव्हा लोड फुल असतो, सो तुम्ही दोन कपडे धुवा काय, 10 कपडे धुवा काय, पाणी तितकंच घेतं, सो फुल लोड वॉशिंग मशीन, ते एक फायदा। आणि सेकंड की वॉशिंग मशीन मधून आलेलं पाणी तुम्ही ते वापरू शकता। संग्रह गल्ली येथे आयोजित पाणी वाचवा या विषयावर आयोजित व्याख्यानात प्रमुख व्याख्याता म्हणून बोलत होत्या। पुढे त्या म्हणाल्या की महिला वर्गाने देखील पाण्याचा वापर काटकसरीने करावा, तसेच न सुरू ठेवून भांडी कपडे व गाड्या धुणे हे टाळा, त्याचबरोबर पावसाचे पाणी किंवा इतर वापरातील पाणी गटारीतून वाया न घालविता जमिनीत कसे जिरेल अर्थात रेन वॉटर हार्वेस्टिंग यासाठी प्रयत्न करावे, कारण सध्या सर्वत्र काँक्रीटीकरण व वृक्षतोड झाल्यामुळे जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे। याचा परिणाम सर्व सजीव सृष्टीवर तर होणारच आहे, त्याचबरोबर पिकांचं उत्पादन देखील कमी होत चालले आहे। त्यामुळे पुढे येणारी गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आपण सर्वांनी पाणी बचत करूया, कारण हे पाणी बचतीचे धडे येणारी आपली पिढी देखील शिकेल व पुढे येणारा धोका टळू शकेल। विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा। अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा। धन्यवाद। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची धनसंचय योजना, 26 महिन्यात मिळवा सवापट परतावा। टोल फ्री नंबर 1800-212-4050।